ओम हो, मी हनुमंत गावकर मी डोंबवली पश्चिम उपासना केंद्रामध्ये दोन हजार दोन वाज दोन हजार दोनपासून जातो जातो म्हणण्यापेक्षा बापूनेच आम्हाला ह्या आपल्या परिवारामध्ये दोन हजार दोनपासून सामील करून घेतलं आहे त्यापासून मला बरेच अनुभव आले त्यापैकी एक मी तुमच्याकडे तुम्हाला शेअर करतो आम्ही बापूंच्या गणपतीला जायचो गणपतीचं दर्शन घेऊन मग घरी यायचो एक दिवस मी असाच गणपतीला जरा थोडा उशीर झाला जवळजवळ साडेआठला मी जाऊन लाईन लावली तरी लाईन भरपूर मोठी होती तर म्हटलं का आता गणपती दर्शन होतं की नाही लाईन तर इतकी मोठी होती की सरळ संपत नव्हतं जवळ साडे अकरा वाजले तरी आता आरती सुरू झाली आरती सुरू झाली आणि बारा वाज झाले पावणे बारा झाले आता म्हटलं का आम्हाला आता सोडणार की नाही काय करायचं म्हणून आम्ही विचार करतो सगळ्या लोकांचं काहीतरी दोनशे लोक दोन दीडशे लोकं तिथे बाहेर उभे होते लायनीमध्ये का, का, ला ला। ला। आता म्हटलं आम्हाला सोडतात की नाही इतक्यात पौरस वगैरे आणि ते काय काही कार्यकर्ते आम्हाला ती बघायला आली की कोण किती लोकं किती लायनीत लोक आहेत ते बघायला आले आणि ते थोड्या वेळाने येऊन मला सांगा म्हणून आता मग तुम्हाला दर्शन होणार नाही तेव्हा तुम्ही परत उद्या या कारण आता फार उशीर झालेलं आहे आणि त्याने आम्हाला दोन दोन पा वडापाव दिले पगड्या ते आम्ही वडापाव घेतले आणि फार आम्हाला हे झालं खराब वाटायला की बापू दर्शनाम्ही थांबलो दर्शन काय मिळालं नाही काय करायचं जाऊया पण आम्ही निघालो निघालो तर दादरला येईपर्यंत एक वाजून एक वाजून गेला होता एक एक झाला दादरला ते शेवटची गाडी निघा गेली निघून गेली लोक शेवटची गाडी गेली आम्हाला तर काय गाडी मिळत नाही तर पहाटेपर्यंत थांबावं लागणार म्हणून मी, 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 जा, मी, मी ते पा दोन व वडापाव आम्ही तसेच ठेवले होते बापूनं म्हटलं बापू हे तू वडापाव दिले मी काय खाणार नाही मी असाच उपाशी राहणार आहे आणि सकाळी जा घरी जेव्हा जाईन तेव्हा ते वडापाव खाईन तर मी हे वडापाव म्हणजे हातच लावणार नाही मी त्याच्या बाजूला ठेवले होते माझ्याबरोबर दुसरे डोंगोली जे होते व्यक्ती होते पवार म्हणून होते ते त्यांनी ते नवराबाईक होते आणि ते, ते वडापाव खाल्ला वगैरे म्हणा तुम्ही खाओ मी म्हटलं मी अजिबात खाणार नाही म्हटलं काय म्हटलं पा पार्टीवर जेव्हा जाईन ना तेव्हाच खाईन आज मी तो उपवासच राहणार उपवासच राहणार एक चार पाच सहा मिनटं झाली असतील आणि अनाऊन्समेंट झाली एक एक्स्ट्रा गाडी कल्याणसाठी सोडलेली आहे आम्हाला एवढा आनंद झाला बस आता आम्हाला कदा डोंगला जाता येईल आणि पार्टीवर सांगणं जरूरी नाही आणि आम्हाला दहा मिनटात गाडी आली कल्याण गा कल्याणच्या गा, गा, गाडीत बसलो आणि घरी गेलो आणि घरी जाऊनच त्या मी जा गेल्यानंतरच मी ते वडापाव खाल्ले <laughs> आणि बापानं सांगितलं बापू तुला भरपूर त्रास दिला रे मी आणि मग तुझ्या रागावलं अमोदने बापू अमोदने